सर, राणी सरदेसाई आणि विकीच्या कॉलचे ट्रान्सक्रिप्ट आलेत. व्हेरी गुड. पण विकी, आज मी खूप खुश आहे, कारण आज पहिल्यांदा तू मला हवं तसं वागलास. तू ये इथे लवकर. व्हॉट? मी तिथे येऊ? हो, ये लवकर ये. आणि ओके ओके, मी पोचतो लगेच. बापरे, काय झालं सर? हे ट्रान्सक्रिप्ट निमाणे शिलार, आपल्या हातात खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आली आहे. सर, असं काय लिहिलं यामध्ये? त्या ट्रान्सक्रिप्ट वरून असं दिसतंय की राणी सरदेसाई आणि विकी यांच्यामध्ये एक वेगळं नातं होतं. काय म्हणजे? म्हणजे या दोघांमधलं रिलेशन वेगळं होतं. म्हणजे एवढी मोठी गोष्ट त्या राणी सरदेसाईने आपल्यापासून लपवून ठेवली होती. शेलार, हो असल्या गोष्टी कोणी सांगतं का? हो, पण पोलिसांना नेहमी खरं सांगायचं असतं हे माहिती नाही वाटतं राणी सरदेसाईंना. या दोघांमधलं नातं काहीही असलं तरी एक प्रश्न आहेच, या नात्याचा धनंजय सरदेसाईंच्या खुनाशी काय संबंध आहे? सर, हा गुन्हा घडण्यामागचं हे एक महत्वाचं कारण असू शकतं. हा एक खूप महत्वाचा एव्हिडन्स आहे, ब्रेक थ्रू आहे. पण हा इन्फॉर्मेशन बाहेर कुणालाही अजून कळता कामा नाही. आफ्टरऑल एका बाईच्या डिग्निटीचा प्रश्न आहे, तो आपल्याला जपायला हवा. होय सर. सर, पण तावडे सरांना तरी? त्यांना सांगूच आपण, पण चुकूनही बातमी प्रेसमध्ये किंवा बाहेर कुणालाही कळता कामा नाही. यस सर. तसेही आज मोर्चात बिझी असतील ना ते. शेवटी वाघमारीने त्यांना ज्या रस्त्याने मोर्चा न्यायचा होता त्याच मार्गाने नेला. तर सर, हे असं का करतात हो? आता या मोर्चात काय गडबड झाली? पोलीस व्यवस्था नीट नव्हती म्हणून आपल्यावरच आरडाओरडा करत राहणार? निमाणे, आपल्या हातात कायदा आहे, सत्ता नाही. जे काय करायचं करू द्या, आपण आपलं काम करू. जय हिंद सर. जय हिंद सर. त्या मोबाईल शॉपवाला मी धरून आणलंय. गुड, त्याला बसवा बाहेर, मी बोलावतो. हो सर. सर, याच्याकडनं आता आपल्याला काहीतरी कळेल. तुम्ही काय धनंजयची पॉलिसी पाठ वगैरे करताय की काय? नाही नाही मॅडम, तुमच्या सह्या कुठे कुठे घ्यायच्यात ना ते बघतोय. ओ येस येस, प्लीज बघा. मिस्टर जाधव. हा मॅडम. तुम्ही यांना थँक्यू म्हणालात की नाही? कशाबद्दल? नाही, यांच्यामुळेच आज तुम्ही इथे माझ्या समोर बसलात, नाहीतर मगाशीच. प्लीज जरा लवकर करता का? म्हणजे काय मॅडम ना, घाई आहे जरा. हो, पण काय जोखमीचं काम असतं ना, त्यामुळे नीट बघावं लागतं. नाही नाही, तुम्ही काम नीटच करा आणि ज्यूस पण घ्या. जाधव. येस मॅडम. तुम्ही ज्यूस घ्या. नाही नको मॅडम, हे सगळं होऊ देत मग एकदमच डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे नंतरच पीन मी. मला नाही म्हटलेलं आवडत नाही जाधव, है ना? तुम्हाला कसं नाही म्हणेन मॅडम, घेतो. मॅडम, मी खुणा केल्यात तिथे सही करा. मॅडम मॅडम, एक मिनिट मॅडम, ते पेपर साधी वाचून घ्या ना. तुम्ही नाही वाचलं? नाही, मी वाचले ना, वाचले. मग ती पॉलिसी आहे, पॉलिसीमध्ये काही टेक्निकल लँग्वेज असते, ती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळते. हो मॅडम. म्हणूनच तुम्हाला नोकरीवर ठेवले ना मी. येस मॅडम. मग संपला विषय. काय आहे या पॉलिसी? मॅडम, धनंजय सरदेसाईंनी त्यांच्या पॉलिसीसाठी तुम्हाला नॉमिनी ठेवलं होतं. हो, मलाच करणार, बायको आहे मी त्यांची. आणखी कोण होतं जवळचं असं त्यांच्या? हो, त्यामुळे त्यांच्या पॉलिसीचे 25 करोड रुपये आता तुम्हाला मिळतील. कधी? ते लगेच होईल मॅडम, मी आजच पेपर्स पुढे पाठवतो. हो चालेल.
थँक यू. छान झाले होते पोहे. पुढच्या वेळेला ना जेवायलाच या. नेहाच्या बाबांनाही घेऊन या. हो नक्की. आता हे सगळं चालूच राहणार ना. चला निघूया आपण नेहा. हो आधी कळलं असतं तर काहीतरी गोड केलं असत. बस हा आले. आले. हे घ्या. तोंड गोड करा. साखर. सुखी राहा. अजयला नक्की सांगा या महिन्यातलीच तारीख काढूया आपण एंगेजमेंट साठी. चालेल सांगते. आणि काहीही कारण सांगू नको म्हणावं. आम्ही कंटाळलो त्याच्या कारणांना. हो नक्की सांगते. चला निघूया का. आतापासूनच पाय निघत नाहीये तुझा. अजय. जय हिंद सर. जय हिंद. तू शेलार आणि मेमाने केबिन मध्ये. येस सर. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. सर आम्हाला तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची. ओके गो अहेड. सर धनंजय सरदेसाईंच्या केस संदर्भात एक नवीन माहिती सापडली. तर मी राणी सरदेसाईंच्या घरातले सगळ्यांचे फिंगरप्रिंट चेक केले पण ते कुणाशीच मॅच होत नाही आहेत. पण राणी आणि विकीचे कॉल रेकॉर्ड्स एक वेगळी इन्फॉर्मेशन देत आहे. त्या माहितीनुसार विकी आणि राणीमध्ये एक वेगळं नातं होतं. या इन्फॉर्मेशनचा मी काही उपयोग करून घेऊ शकणार नाही. सर म्हणजे सर आपण राणी सरदेसांची चौकशी करू. त्यांना विचारू त्यांनी आपल्याला आधी का नाही सांगितलं. पण त्यासाठी आम्हाला तुमची परमिशन हवी. याबद्दलचा कोणताही निर्णय मी आता घेऊ शकत नाही. सर का? माझी ट्रान्सफर झाली या शहरात पण झोन वेगळा आहे. काय? हो काल रात्रीच कळलं. मी आजच जातो. सर पण हे सगळं असं अचानक? ऑर्डर्स आर ऑर्डर्स. का कशासाठी हे प्रश्न आपण नाही विचारू शकत. त्यामुळे आताही केस माझ्या अंडर नाही. उद्यापासून वेगळे सिनियर बी आय येतील. त्या केसच्या संदर्भात आणि इतरही कामाच्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशीच बोला. पण इतके अचानक तुमची बदली होण्याचं कारण? खरं सांगू का अजय, मीही तुझ्या इतकाच कन्फ्यूज आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये असं कधीही घडलेलं नाही. सर पण असं असू शकतं का की मुद्दाम तुमची ट्रान्सफर करण्यात आली? याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही. सर पण मला बोलायचं आहे. सर नक्कीच असंच काहीतरी असणार. नाहीतर इतक्या तडकाफडकी तुमची ट्रान्सफर का करणार कोणी? सर आपल्याकडे एक अत्यंत हाय प्रोफाईल केस आहे धनंजय सरदेसाईंच्या खुनाची. त्याला मीडिया कव्हरेजही खूप आहे आणि शहरातल्या बांधकाम व्यवसायावर त्याचा खूप मोठा इम्पॅक्टही होतोय. सर मला असं वाटतं की मुद्दाम तुम्हाला या केसवरून हटवण्यात आलंय. अजय हे अंधारात बाण मारण्यासारखं. सर पण अंधारात मारलेले बाण निशाणावर लागतच नाहीत असं नाही ना सर. सर धनंजय सरदेसाईंच्या खुनाच्या केसचा आणि तुमच्या ट्रान्सफरचा नक्कीच आपापसात काहीतरी संबंध असणार. नाहीतर इतक्या वर्षात जे झालं नाही ते असं तडकाफडकी झालं नसतं सर. अजय
मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की अशा गोष्टी होतात आणि पुढेही होतील, पण केवळ यासाठी तुम्ही तुमच्या कामातली सिन्सेरिटी कमी होऊ देऊ नका. सर उलट आता तर असं वाटतं की ज्या अर्थी तुमची अशा रीतीने ट्रान्सफर झाली आहे त्या अर्थी आपण योग्य दिशेने तपास करतो आणि कदाचित आपण गुन्हेगाराच्या खूप जवळ पोहोचलो आहोत, त्यामुळे घाबरून त्यांनी असं केलं असं. पण म्हणून तुम्ही मागे हटू नका. तुम्ही चांगलं काम करताय ते असंच चालू ठेवा आणि ही केस आणखी मोठी व्हायच्या आत ती क्रॅक करा. मी बाहेरून बघत असेनच, बट क्रॅक द केस अँड मेक मी प्राऊड. येस सर, ऑल द बेस्ट. हा धनंजय सरदेसाई स्वतः 700 कोटीचा मालक आहे, पण बायकोसाठी किती? 25 कोटी. खूप झाले की मग? खूप झाले शरद, तेवढ्या मेहनतीचे एवढ्या रिस्कचे फक्त 25 कोटी? हे फक्त पॉलिसीचे पैसे आहेत. ते तर झालंच रे, पण स्वतःच्या आयुष्याची किंमत ही फक्त 25 कोटी ठेवावी का एखाद्याने? बोल. मला ना या सरदेसाईमुळे निराशा यायला लागली. किती लीगल गोष्टी करून ठेवले त्याने. आणि होईल का सगळं व्यवस्थित? आता हत्ती गेल्यानं शेपूट राहिले, काम होत चाललंय आपलं आणि हे पॉलिसीचे पैसे मधल्या काळात उपयोगी पडतील आपल्याला. वाघमारे पण काय टाइमपास करतोय काय माहित. त्याच्या मागे लाग, बाकीचं सगळं मी बघतो. वाघमारे 100 वर्ष मरणार नाही बघ. हॅलो मॅडम, गुड न्यूज कळली का? नाही, तुम्ही सांगितलीच नाही, मग कशी कळणार? काय मॅडम, एवढी मोठी गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणजे तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग नाही बरं का मॅडम? आता हातात घेतले ते काम पूर्ण होऊ दे, मग मी नेटवर्क स्ट्रॉंग करत बसेन. करा करा. ऐका मॅडम, तुमचं एक टेन्शन संपलं म्हणून समजा बरं का? वाघमारे टेन्शन बऱ्याच गोष्टींचं आहे, त्यातलं कुठलं संपलं? अहो, पोलिसांच्या रडार मधून तुम्ही आता सुटलात. म्हणजे? म्हणजे अजय ठाकूरचे सिनियर तावडे, हा, त्यांची करून टाकली ना ट्रान्सफर. अहो मग हे काळजीचं कारण आहे वाघमारे. म्हणजे आता नवीन ऑफिसर येणार, तो नव्याने या केसची सुरुवात करणार. गुड न्यूज कसली आहे यात? अहो इथंच तर आपलं इम्पॉर्टंट आहे ना मॅडम, नवा अधिकारी आपला माणूस आहे. काय सांगताय? हो, तो तुमच्या केस मध्ये अजिबात लक्ष घालणार नाही. तुम्ही आता टेन्शन सोडूनच द्या मॅडम. खरंच? हो मॅडम, आता कळलं का वाघमारे काय चीज आहे? थँक्यू, थँक्यू सो मच वाघमारे साहेब. आता फक्त कंपनी विकून द्या पटकन, मग मी आयुष्यात तुम्हाला कधी त्रास देणार नाही. अहो असं काय बोलताय मॅडम, अपना याराना बहुत लंबे तक चलेगा. तुमची कंपनी विकून तर देऊच, त्या आधी जरा भेटूयात आपण. भेटूया की आत्ता येताय का? नाही नाही नाही, आता नाही, आता जरा रॅलीच्या कामात आहे, भेटूयात लवकरच. बर, मी वाट बघेन तुमची. हो हो हो. अरे कशालाय सर, खर तर याहूनही चांगलं काहीतरी करता आलं असतं, पण अरे काही करू नका, मला उगाच खूप दूर गेल्यासारखं वाटेल. सर सगळं इतकं अचानक घडलं की खरंच यावर विश्वास बसत नाही. हो सर. सर तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. नाही सर, खरंच आम्ही खूप शिकलोय तुमच्याकडून, फक्त कामच नाही तर एकूणच. तुम्ही आम्हाला आमचे निर्णय स्वतः घेऊ दिलेत, कुठलीही गोष्ट तुमच्याशी शेअर करण्याचा मोकळेपणा दिलात, तुम्ही आमचे सिनियर आता मला कधी भासूच दिलं नाही तुम्ही सर. सर आणि फक्त प्रोफेशनलीच नाही तर पर्सनली सुद्धा तुम्ही आपल्यात काही अंतर नाही ठेवलं. सर खरंच तुमचे खूप आभार, थँक्यू फॉर एव्हरीथिंग सर. अरे इतका मोठा नका करू मला. आपण एक सांगतो, माझ्या आतापर्यंतच्या सर्व्हिसमध्ये अशी टीम मला कधीही मिळाली नव्हती. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून कामाला महत्व देणारी टीम. रिअली
आय एम प्राऊड ऑफ यू. अरे हे पोलीस स्टेशन मला घरासारखंच वाटायचं. खरंच सांगतो खूप खूप आठवण येईल तुमची. सर मी तुमच्या टचमध्ये राहील. शुअर. For you. Thank you. काय गं कॉलेजला नाही गेलीस? नाही जरा डोकं दुखतंय. का ग डॉक्टरांना कॉल करू का? नाही नाही एवढं काही नाही. काल रात्री झोप नीट झाली नाही ना म्हणून असेल. काय शोधतेस? अरे चुकून एखाद्या फोटो मध्ये पटवर्धनांच्या फॅमिलीतलं कोणी दिसतंय का हे बघतीये. अगं हे खूप जुने फोटो आहेत आणि जास्त करून आपल्या फॅमिलीतलेच फोटो त्यात जास्त आहेत. पण नंतर असं नको वाटायला की आपण आपल्याच घरातले फोटो नीट बघितले नाहीत. फोटो जुनेच आहेत. इनफॅक्ट एक दोन फोटोंमध्ये विकी तर 3-4 वर्षांचा दिसतोय. पण कदाचित हे फोटो बघताना आपल्याला काहीतरी आठवेल, काहीतरी सुचेल. खर तर आपण पटवर्धनांचे घरगुती फोटो पाहायला हवेत. मी काय म्हणतो आपल्याला पटवर्धनांच्या पर्सनल डायरीमध्ये त्यांचे घरगुती नंबर मिळतील. हो माझ्या अंदाजाने पटवर्धनांचं घर पोलिसांनी सील केलं असेल क्राईम सीनची जागा म्हणून. तर आपल्याला तिथे जाता येईल का? आपल्याला जे हवंय ते पोलिसांना सांगून मागून घेता येईल? मला माहीत नाही, जरा बघायला हवं. मला वाटतं पटवर्धनांचा वारस म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. हो ना, खरंच कोणीतरी पुढे यायला हवं. आय एम शुअर राणीला याची अजिबात अपेक्षा नसणार. त्यामुळे पटवर्धनांचा एखादा नातेवाईक वारस म्हणून समोर येऊन उभा राहिला तर राणीचा चेहरा बघण्यासारखा होईल. कुणीतरी तर असला पाहिजे पटवर्धनांचा नातेवाईक, जवळचा दूरचा कुणीतरी. मीही सर खूप मिस करू आम्ही तुम्हाला. अरे आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना, फक्त मी रोज इथे येणार नाही एवढंच. तुम्ही इथे असण्याची आम्हाला खूप सवय झाली आता. अरे आता दुसरं कोणतरी असण्याची सवय होईल. जग पुढे जात असतं अजय, आपणही जगाबरोबर पुढे जायचं काय? सर आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का? अरे चालेल म्हणजे काय, आठवड्यातून एकदा चेहऱ्याने दाखवलं तर राग येईल मला. सर माझ्या घरी जेवायला याल, म्हणजे तुमची सेंड ऑफ पार्टी. मी सगळ्यांना बोलवेल. हो का नाही, शुअर. आणि हो सुरे मॅडम, ते डायटच चालू ठेवा आणि यंदा तरी परिणाम दिसू द्या. सर खरंच हे सगळं फार अचानक घडलं. थोडं जरी आधी कळलं असतं ना तर मनाची तयारी तरी करता आलीस. अरे सिनियर ऑफिसर जातात ना तेव्हा मनात आनंद झालेला असतो, मला माहिती आहे ना. नाही सर. नाही सर असं कशाला म्हणताय? अरे मीही यातून बरेच वेळा गेलोय ना. सर तुम्ही आमच्यासाठी फक्त सिनियर ऑफिसर नव्हता, घरातले मोठे असल्यासारखे होता. घरातलं म्हणतोस ना मला, लग्नाला बोलवायला विसरू नकोस. आणि हो पत्रिका द्यायला येशील ना तेव्हा नेहाला घेऊन ये. येस सर. आईची काळजी घे. अँड टेक केअर, टेक केअर ऑल ऑफ यू. आणि एक लक्षात ठेवा, ड्युटी फर्स्ट. येस सर. मी आणि मम्मा तुझ्या घरी गेलो होतो. का? आईंना भेटायला. कशाला? ऍक्च्युली मम्माला आईंना सॉरी म्हणायचं होत. हा अर्थात तिने तसं कारण नाही दिलं, पण मला माहिती आहे झालेल्या प्रकाराबद्दल तिला खूप गिल्टी फील होत आहे. अच्छा आता मम्माची एकच इच्छा आहे. काय? तिचं असं म्हणणं आहे की आता लवकरात लवकर साखरपुडा तरी करा.
आपण तेवढं तरी ऐकूया ना तिचं. बघू. चिडलायस की काय? नाही चिडलो नाहीये. असा का बोलतोयस? काय झालं अजय? मूड नाहीये. तावडे सरांची बदली झाली तडकाफट. काय? कधी? आज. आत्ता. आत्ता मला भेटून गेले. त्यांचा खूप सपोर्ट होता मला. आय नो. प्लीज काळजी घे अजय. प्रध्या, मी तुला नंतर फोन करतो. ठीक आहे. बाय बाय.